Hard to breathe, but that's alright. Hush. आपण आधीच्या पॉइंट मध्ये काय पाहिलं तर स्टेटमेंट जसे की मून रिवॉल्व अराउंड द अर्थ किंवा झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर किंवा सनसेट इन द वेस्ट. ठीक आहे, सो आपण या पॉइंट मध्ये काय पाहणार आहोत तर जे स्टेटमेंट आहे ते काय करणार कनेक्ट करण्याचं कंबाईन करण्याचं किंवा एकत्र करण्याचं जे काम करतं म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण दोन स्टेटमेंट किंवा दोन विधानं एकत्र करण्याचं जे फेकॉलचं काम करतं त्याला काय म्हणणार आहे आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय द वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर यूज टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजे दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी आपण वर्ड्सचा आणि ज्या फ्रेजेसचा यूज करणार आहोत त्याला काय म्हणणार आहे आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, तर फाईव्ह लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे आपण जे पाहणार होते की ते पाच लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. कोणते? अँड, आर, इफ देन, इफ अँड ओनली आणि नॉट. म्हणजे हे जे आहेत अँड, आर, इफ देन अँड इफ अँड ओनली त्याचे यूज करण्यासाठी करणार आहे आपण दोन स्टेटमेंट दोन विधानं एकत्र करण्यासाठी. ठीक आहे, आणि जे नॉट जे आहे त्या करणार आपण सिम्पली एका स्टेटमेंट यूजमध्ये यूज करणार आहे. आपण नॉट काय हे डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. सो आपण कुठे वाटचाल करत आहोत आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं आहे की काय जे दोन तीन स्टेटमेंट मिळून जे आपण मोठे मोठे स्टेटमेंट तयार होणार आहेत म्हणजे दोन तीन विधानं मिळून जे मोठे मोठे विधानं तयार होणार आहेत त्याला काय करतोय आपण त्याला सिम्बॉल्स यूज करून काय करणार आहे आपण छोट्या छोट्या इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे बुकमध्ये काही शब्द यूज केला आहे तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार आहोत. जसं आपण पाहिलं की स्टेटमेंट टू स्टेटमेंट येतो आपण स्टेटमेंटला काय करणार आहे आपण नोटेशन देणारच आहोत. जसं आपण पाहिलं स्टेटमेंटला काय कशाने आपण डिनोट करणार आहोत पी क्यू आर अँड सो ऑन. तसंच हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत म्हणजे जे जे मधले दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्याचे दुवा आहेत कोणते अँड ऑर इफ देन आणि इफ अँड ओनली आणि नॉट यांना पण काय काय देणार आहोत आपण सिम्बॉल देणार आहोत. अँडला कोणता सिम्बॉल आहे तर हा म्हणजे काय म्हणतात कॅरेट. ठीक आहे, आणि हा सिम्बॉल लक्षात ठेवा पण सोपं आहे. आपण काय करू अँडचा असं लिहिला. ठीक आहे, सो हे काय असणार आपण अँडचं काय सिम्बॉल आहे. ठीक आहे, आणि ऑरला कोणता सिम्बॉल आहे हा रिव्हर्स कॅरेट. याला काय म्हणतात रिव्हर्स कॅरेट म्हणजे काय म्हणणार आहे अँडचा फक्त उलटा करायचं आहे. म्हणजे शुद्ध मराठी भाषेत माहीत झालं तर याचं काय करायचं थुतार वरती करायचं. ठीक आहे, सो अँडला हा सिम्बॉल आहे लक्षात ठेवायला सोपं आहे. ऑरला हा सिम्बॉल इफ देनला हा इम्प्लाईजचा सिम्बॉल म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण हे इम्प्लाईज म्हणजे सिंगल लाईन वन हेडेड ॲरो किंवा हा डबल लाईन वन हेडेड ॲरो. ठीक आहे, सो आपण आपण बुकमध्ये तरी हाच सिम्बॉल यूज करतो आहे इफ देनला हा सिम्बॉल आहे याला काय म्हणतो आपण इम्प्लाईज. इफ अँड ओनली इफला हा सिम्बॉल आहे याला म्हणतात इक्विवॅलंट म्हणजेच सिंगल लाईन डबल हेडेड ॲरो किंवा डबल लाईन डबल हेडेड ॲरो. सो आपण बऱ्यापैकी आपल्या बुकमध्ये तरी हाच यूज करतो आहे. आणि नॉटसाठी हा सिम्बॉल यूज करणार आहोत तर काय म्हणतात टायडल म्हणजे हा समुद्राच्या लाटासारखं आहे तर नॉटसाठी काय करणार आपण हा सिम्बॉल यूज करणार आहोत. नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत जर दोन स्टेटमेंट जर अँडने जोडले तर त्याला काय म्हणतात ऑरने जोडले तर काय म्हणतात इफ देने इफ अँड ओनली इफने जोडले तर आणि जर वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये जर नॉट असेल तर त्याला काय म्हणतात हे पाहणार आहोत. कोणते दोन स्टेटमेंट आपण घेतले ते जर अँडने जोडले तर काय म्हणायचं कन्जंक्शन. ठीक आहे, आणि दोन स्टेटमेंट कोणते दोन स्टेटमेंट ऑरने जोडले तर काय म्हणायचं डिसजंक्शन. ते स्टेटमेंट इफ देनने जोडले तर म्हणायचं इम्प्लिकेशन ऑर कंडिशनल. ठीक आहे, काय म्हणायचं एकतर इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. दोन स्टेटमेंट जर आपण इफ अँड ओनली इफने जोडले तर काय म्हणायचं डबल इम्प्लिकेशन किंवा ऑर बाय कंडिशनल. मग काय म्हणायचं ना बाय कंडिशनल. से लास्ट जर आपण कोणत्याही स्टेटमेंटमध्ये जर नॉट यूज केला तर त्याला काय म्हणतो आपण निगेशन. ठीक आहे, असं त्यांना काय म्हणले काय पाहिलं आपण पाच लॉजिकल कनेक्टिव्ह. हे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते सिम्बॉलने डिनोट करतात ते आणि जर स्टेटमेंट दोन स्टेटमेंट ज्या लॉजिकल कनेक्टिव्हने जर जोडले तर त्याला काय म्हणायचं हे पाहिले आपण. सो पुढे जाऊन आपण हे सविस्तर पाहणारच आहोत पण हे सगळं एकाच ठिकाणी असावं म्हणून आपण इथे घेतलं. ठीक आहे, कन्जंक्शन म्हणजे इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युजिंग कनेक्टिव्ह अँड इज कॉल्ड ॲज कन्जंक्शन. म्हणजे जर आपण दोन स्टेटमेंट अँड काय केले अँड या कनेक्टिव्हने एकतर कंबाईन केले किंवा कनेक्ट केले तर त्याला काय म्हणणार आपण कन्जंक्शन. त्याचं एक्झाम्पल काय आहे टू एज अँड इव्हन नंबर अँड
25 इज अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय एक स्टेटमेंट टू एज एनी वन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे अनदर स्टेटमेंट कशाने आपण कनेक्ट केले अँड म्हणजे आपण हे कशाचं एक्झाम्पल झालं कंजंक्शनचं ठीक आहे सो आपला काय पाहिजे एक्सरसाइजच्या दृष्टीने काय करायचं आता हे आपण पाहिले दोन मोठे स्टेटमेंट आहे ते कंबाईन केले तर काय झालं आणखी मोठं स्टेटमेंट आलेलं ठीक आहे सो आपल्याला हे काय करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे सो त्या दृष्टीने आपण काय पाहणार आहे इन अदर वर्ड्स जर इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट आता आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिले आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट आपण साधारणपणे कसे डिनोट करणार आहे पी क्यू अँड आर अँड सो ऑन ठीक आहे डिनोट करणार आहे सो आपण इन ऑदर वर्ड पाहायचं असेल आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कडे जातो आहे त्यामुळे आपण काय म्हणतोय इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट देन P and Q हे दोन स्टेटमेंट केले आपण अँड ने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणणार आहे आपण इज कॉल्ड ॲज कंजंक्शन आणि आपण हे लिहिणार कसं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार आहे आपण P and Q ठीक आहे आणि रीड कसं करणार आहे P and Q ठीक आहे साधारण सिम्बॉल काय म्हणतात कॅरेट तर आपण आपल्या लॉजिकमध्ये त्याला कॅरेट म्हणतात काय म्हणणार आहे अँड म्हणणार आहे ठीक आहे सो आपल्याला एक वेळ दोन स्टेटमेंट अँड ने जोडलं त्याला कंजंक्शन म्हणतात हे नाही लक्षात राहिलं तरी अँडला कोणतं सिम्बॉल आहे हे लक्षात राहिलं पाहिजे आणि सोपं आहे का आपण अँड काय करणार आहे असा लिहिणार आहे आणि याचं फक्त हे इनिशियल म्हणजे काय असणार आपलं सिम्बॉल ठीक आहे आता आपण कंजंक्शनसाठीचा ट्रूथ टेबल पाहणार आहोत सुरुवातीला ट्रूथ टेबल म्हणजे काय ते समजून घेऊया सुरुवातीला आपण काय काय पाहिले स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट काय केलं आपण स्टेटमेंट काय असतं एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं सो त्याला त्याच्यानुसार काय केलं आपल्याला आपण त्याला काय केलेली दिली ट्रूथ व्हॅल्यू दिली म्हणजे ट्रू असेल तर टी आणि फॉल्स असेल एफ कंजंक्शनमध्ये काय करतो आपण तर दोन स्टेटमेंट ठीक आहे कशाने जॉईन करतो आपण अँडने ह्याच मिळून काय करतं पूर्ण स्टेटमेंट तयार होतात आपण पाहिलंय की दोन स्टेटमेंट जॉईन केले तर त्याच्या एका स्टेटमेंटला समजा आपण फर्स्ट स्टेटमेंट धरला आपण पी समजा ठीक आहे ह्याला किती पॉसिबिलिटी आहे एकतर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल अदर स्टेटमेंट काय धरलं क्यू ते पण काय असेल एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल ह्याला कशाने जॉईन केलं आपण अँडने आता काय करायचं आपला जर दोन स्टेटमेंट अँडने जॉईन केले तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल त्याच्या पॉसिबिलिटी चार असणार ना म्हणजे साधारणपणे दोन्ही स्टेटमेंट एकतर ट्रू ट्रू असेल किंवा एकतर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल तर दुसरं फॉल्स असू शकतं किंवा पहिलं फॉल्स असेल तर दुसरं काय असू शकतं ट्रू असू शकतं किंवा दोन्ही फॉल्स असू शकतात सेम काय सगळी पॉसिबिलिटी समजा आपण काय केलं दोन पॉईंट काय केले आपण टॉस केले ठीक आहे दोन पॉईंट टॉस केले तर आपण माझे कॉईनला दोन साईड्स असतात एकतर हेड ते किंवा आणि हेड आणि टेल दोन कॉईन आपण टॉस केले तर त्याचे आउटकम किती असतात चार असतात ना हेड 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 टेल टेल हेड आणि टेल टेल सिमिलरली याचं पण तसंच आहे कारण आपण काय केले दोन स्टेटमेंट काय केलेत आपण अँड ने जॉईन केले आणि त्याचं काय झालं एक स्टेटमेंट तयार झालं आहे त्याच्या पण आता काय असणार आहे दोन चार पॉसिबिलिटी असणार आहे म्हणजे काय समजा तिथं पी क्यू घेतला तर पी क्यू कशाने आपण केला अँडने कनेक्ट केला सो ह्याला पण काय असणार आहे चार पॉसिबिलिटी काय असणार आहे तर दोन स्टेटमेंट असेल ट्रू असतील एक स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल किंवा पहिलं फॉल्स असेल दुसरं काय असणार आहे ट्रू असणार आहे किंवा दोन्ही काय असणार आहे फॉल्स फॉल्स आता जर ट्रू अँड ट्रू असेल तर काय त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ते पूर्ण स्टेटमेंटची ट्रू येईल जर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल ते अँडने कनेक्ट केलं म्हणजे ट्रू अँड फॉल्स सो याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ते पूर्णपणे फॉल्स थर्ड फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल आणि सेकंड स्टेटमेंट काय असेल ट्रू असेल आणि आपण अँडने कनेक्ट केलं तर याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ते पूर्णपणे फॉल्स आणि फोर्थ जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील आणि तिचं आपण अँड डिनर हे केलं कनेक्ट केलं तर याचं ट्रूथ व्हॅल्यू काय ते फॉल्स याच्यावरून काय असेल तर आपल्याला जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील आणि तिचा अँडने कनेक्ट केले तरच काय असतात ते ट्रू अदरवाईज काय असतात फॉल्स असतात ठीक आहे नोट पाहूया जसं दोन स्टेटमेंट अँडने कनेक्ट केले त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन तसंच जर दोन स्टेटमेंट ह्या वर्ड्सने कोणते बट एट व्हाईल स्टील दो कोणते बट एट स्टील व्हाईल दो याने जर कनेक्ट केले त्याला काय म्हणतात कंजंक्शन जसं आपण अँडला कोणतं सिम्बॉल यूज करतो तसंच हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्सने जर दोन स्टेटमेंट कनेक्ट केले असतील तर आपण कोणतं सिम्बॉल यूज करणार आहे हेच सिम्बॉल यूज करणार आहे ठीक आहे आता आपल्या बुकमध्ये अँडच्या जागी बऱ्याच वेळा दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी हा बटचा यूज केला आहे त्यामुळे जास्तीत जास्त हे लक्षात ठेवा जर वाक्यामध्ये बट असेल तर आपण कोणतं सिम्बॉल यूज करणार आहे हे ठीक आहे
नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत की डिसजंक्शन म्हणजे काय. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड यूजिंग कनेक्टिव्स ऑर देन इट इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. ठीक आहे, म्हणजे काय, जर आपण दोन स्टेटमेंट कशाने ऑरने जर काय केले, आपण कंबाईन केले, कनेक्ट केले, त्याला काय म्हणणार आपण डिसजंक्शन. त्याचं एक्झाम्पल काय, टू इज अन इव्हन नंबर ऑर 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, आपण कंजंक्शनला घेतलं तेच एक्झाम्पल का घेतलं, फक्त हे सांगण्यासाठी जर दोन स्टेटमेंट आपण अँड जर कनेक्ट केले तर आपण त्याला काय म्हणणार आहे कंजंक्शन, आणि ते जर ऑरने जर फक्त कनेक्ट केले तर त्याला काय म्हणणार आहे डिसजंक्शन. ठीक आहे, आता आधी म्हणलं तसंच आपल्या करायचं हे दोन स्टेटमेंट आहेत ते ऑरने कनेक्ट करून काय झालं, एक मोठं स्टेटमेंट तयार झालं. तर आपण हे न करता आपण आपल्या काय करायचं, सिम्पली हे स्टेटमेंटला आणि ह्याला ह्या ऑरला काही सिम्बॉल्सचा नोटेशनचा यूज करून काय करायचं, आपलं हे सिम्पली आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये किंवा इक्वेशन्समध्ये लिहायचं आहे. त्यासाठी आपण काय इन ऑदर वर्ड काय बनणार आहे, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट, जर पी अँड क्यू काय असतील दोन स्टेटमेंट असतील तर आपण काय करणार आहे, तर हे दोन स्टेटमेंट जर ऑरने जोडलं त्याला काय म्हणणार डिशन. ठीक आहे, आणि आपण लिहिणार कसं आहे, इट इज रिटन ॲज पी ऑर क्यू. ठीक आहे, आणि इट इज रीड ॲज पी ऑर क्यू. आता हे जे साईन आहे त्याला म्हणतो आपण रिव्हर्स कॅरेट. हे जर रिव्हर्स कॅरेट म्हणत असेल तरी आपण आपल्या लॉजिकमध्ये काय म्हणणार आहे ना ऑर. ठीक आहे, थोडक्यात काय सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं म्हणणार आपण पी ऑर क्यू. आता हे साईन लक्षात ठेवलं पण सोपं आहे, कारण आपल्याला माहिती आहे अँडसाठी काय आपण यूज करतो आहे साईन या प्रकारचे. त्यात काय करायचं आहे, ह्या साईनचा करायचं असेल तो वरती करायचं, ते साईन कशासाठी होईल ऑरसाठी, हे झालं आपलं डिसजंक्शन. डिसजंक्शनसाठीचा तो टेबल पाहूया. तर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट सुद्धा ट्रू असेल, आणखी काय केलं आपण ऑरने कनेक्ट केलं. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे आणि सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे, ते जर ऑरने आपण कनेक्ट केलं तर त्याचं काय ट्रू व्हॅल्यू काय, ते म्हणजे दोन स्टेटमेंट जर ऑरने कनेक्ट केले तर पूर्ण स्टेटमेंटचे ट्रू व्हॅल्यू काय ते टी. सिमिलरली फर्स्ट स्टेटमेंट जर ट्रू असेल, अदर स्टेटमेंट जर फॉल्स असेल, त्याचे ट्रू व्हॅल्यू काय ते ट्रू येते. थर्ड, जर फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल आणि जर आपण अनदर जर ट्रू असेल तर त्याचे ट्रू व्हॅल्यू काय येते ट्रू येते. आणि फोर्थ, जर फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल अनदर स्टेटमेंट जर फॉल्स असेल त्याचे ट्रू व्हॅल्यू काय येते फॉल्स. ठीक आहे, याच्यावरून काय लक्षात येते, जो ऑर जर असेल, दोन स्टेटमेंट जर ऑरने जोडलेले असेल तर दोन स्टेटमेंटपैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तरी काय असतं ते ट्रू असतं. ठीक आहे, आता दोन्ही स्टेटमेंट ट्रू येते ट्रू आहे, एक स्टेटमेंट ट्रू येते ट्रू आहे, दोन एक स्टेटमेंट ट्रू येते ट्रू आहे, आणि दोन्ही स्टेटमेंट काय फॉल्स येतं काय येते ते फॉल्स आहे. ठीक आहे, एकतर आपण काय लक्षात ठेवू शकतो ऑरसाठी की दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तरच फॉल्स असतं, किंवा मी लक्षात ठेवू शकतो की ऑरसाठी एक जर स्टेटमेंट ट्रू असेल तरी काय असणार ते ट्रू असणार आहे. ठीक आहे, नोट, जर दोन स्टेटमेंट आयदर ऑरने कनेक्ट केलेले असतील तरी आपण त्यांना कोणत्या सिम्बॉल निर्माण करणार आहोत, तर या सिम्बॉल निर्माण करणार आहोत. जर दोन स्टेटमेंट नायदर ऑरने कनेक्ट केले असतील तरी आपण त्याला कोणतं सिम्बॉल यूज करणार आहे, हे सिम्बॉल ऑरचं सिम्बॉल यूज करणार आहोत. तर नायदर ऑर म्हणजे काय, तर दोन स्टेटमेंट जर ऐकले त्यांनी निगेशन केले, म्हणजे होकारार्थी असतील तर नकारार्थी केले, नकारार्थी असतील तर होकारार्थी केले. तर निगेशन म्हणजे काय, तर आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. थर्ड पॉइंट पाहणार आहोत, इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणजे काय. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड यूजिंग कनेक्टिव्ह इफ देन इट इज कॉल्ड ॲज इम्प्लिकेशन. दोन स्टेटमेंट आहेत ते जर आपण इफ देन जर कनेक्ट केले तर त्याला काय म्हणणार आहे आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. त्याचं एक्झाम्पल आहे इथे, ते कनेक्ट यूज करणार आहे आपण इफ इट रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल. म्हणजे हे जे इफ नंतर येईल ते फर्स्ट स्टेटमेंट येईल आणि नंतर देन नंतर काय येईल आपलं सेकंड स्टेटमेंट. ठीक आहे, सो काय ना हे झालं त्याचं एक्झाम्पल. आणि थर्ड सिम्बॉलिक फॉर्ममधली काय आपण सांगणार, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड ॲज इम्प्लिकेशन ऑफ कंडिशनल. म्हणजे दोन स्टेटमेंट येतं, आपण जॉईंट कसं करतो, इफ नंतर फर्स्ट स्टेटमेंट लिहितो आणि देन नंतर ना सेकंड स्टेटमेंट लिहितो. ठीक आहे, आणि आपण लिहितो कसं हे, हे जे आहे पी अँड क्यू क्वेश्चन केले आपण इफ देनने जोडले, तर आपण लिहिणार कसं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार आहे, हे पी इम्प्लाईज क्यू, म्हणजे काय पी सिंगल हेडेड ॲरो क्यू ऑर पी डबल लाईन सिंगल हेडेड ॲरो क्यू ह्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. तर आपण इथं याला सिम्पली रीड कसं करणार, याला वाचणार कसं आहे, तर एकतर पी इम्प्लाईज क्यू किंवा याला आपण रीड कसं करणार, इफ पी देन क्यू.
के कॅल्क्युलेट कसं करणार, ई पी देन क्यू. सो आपण बऱ्यापैकी काय करणार आहे, आपण सिम्बॉल यूज करताना हाच करतो, कोणता, हा सिंगल लाईन वन हेड सिंगल हेडेड ॲरोचा हाच यूज करतो. आणि वाचताना पण ह्याला कसं वाचणार आहे आपण, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, याप्रकारे आपण ह्याला याप्रकारे आपण लिहिणार आहे आणि याप्रकारे करणार आपण वाचणार आहे. हे सिम्बॉल लक्षात ठेवायला पण सोपं आहे. कसं आहे आपण इथे ईप काय करतो आहे, आपण ईप हा असं लिहिताना जरा बाणासारखा लिहितो. ठीक आहे, ईप हा कसा करतो आहे आपण बाणासारखा लिहितो. त्याच्यावरून लक्षात येणार आहे आपल्या इम्प्लिकेशन असेल तर आपल्या मराठीमध्ये काय म्हणजे होतो आपल्याला याचं ईप देणं असेल तर याला साईन कोणती यूज करणार आहे आपण, या बाणाचं. ठीक आहे, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन किंवा आपण कंडिशनल म्हणूया. तर कंडिशनलमध्ये जर दोन स्टेटमेंट आपण कंडिशनलने जोडले, ठीक आहे, आणि जर फर्स्ट जर ट्रू असेल आणि सेकंड जर ट्रू असेल तर जे ट्रूथ व्हॅल्यू काय ते पूर्णपणे या स्टेटमेंटची ट्रू. ठीक आहे, सेकंड जर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड जर फॉल्स असेल तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय ते फॉल्स. थर्ड जर फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर ट्रू असेल याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते ट्रू. लास्ट जर फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ते टी, ट्रू. फोर्थ पॉईंट, डबल इम्प्लिकेशन ऑर बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मीन्स व्हॉट, इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड युजिंग कनेक्टिव्स इफ अँड ओन इफ देन इट इज कॉल्ड ॲज डबल इम्प्लिकेशन ऑर बाय कंडिशनल. म्हणजे काय, जर आपण दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफने कंबाईन केले तर त्याला काय म्हणणार आहे, तर आपण डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशन. जे एक्झाम्पल काय असेल, 3 + 8 = 12 इफ अँड ओनली 5 × 4 < 25 म्हणजे एक स्टेटमेंट आहे, नेक्स्ट स्टेटमेंट आहे. आपण हे काय केले, इफ अँड ओनली इफने जॉईन केले, त्याला काय म्हणणार आपण या ह्याच पूर्ण स्टेटमेंटला काय म्हणणार आपण डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, आणि इन ऑदर वर्ड आपण कसं म्हणू शकतो, जनरली इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट देन हे पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजे पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत ते काय केले आपण इफ अँड ओनली इफने जर जॉईन केले त्याला काय म्हणणार आहे आपण परत काय सांगतो त्याला काय म्हणणार आहे आपण डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. ठीक आहे, आता हे जनरली आपण दोन स्टेटमेंट घेतले तर इफ अँड ओनली इफने कनेक्ट सिम्बॉलिकली कसं लिहिणार आहे, तर पी आणि हे सिंगल लाईन डबल हेडेड ॲरो क्यूने ऑर कसं लिहिणार आपण डबल लाईन डबल हेडेड ॲरोने. ठीक आहे, जर याला जनरली काय म्हणतात आपण या साईनला काय म्हणतात इक्विवॅलेंट. ठीक आहे, आणि याला रीड कसं करणार आहे आपण, एकतर पी इफ अँड ओनली क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. ठीक आहे, म्हणजे ह्या साईन आहे जे सिंगल लाईन डबल हेडेड ॲरो ह्या साईनला काय म्हणतात इक्विवॅलेंट. ठीक आहे, किंवा या साईनला पण काय म्हणतात इक्विवॅलेंट. आपण आपल्या लॉजिकमध्ये याला काय रीड करणार आहे, ॲज अ इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, हे झालं आपलं डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन ऑर बाय कंडिशनल. ठीक आहे, समजा दोन स्टेटमेंट सेट पी अँड क्यू आणि काय केले आपण इफ अँड ओनली इफने जॉईन केले पी इफ अँड ओनली क्यू, तर त्यांची पूर्णपणे या स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, जर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल अनदर सुद्धा ट्रू असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते ट्रू. सेकंड फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल अनदर स्टेटमेंट फॉल्स असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते फॉल्स. थर्ड फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल अनदर स्टेटमेंट जर ट्रू असेल त्याची पूर्णपणे ट्रूथ व्हॅल्यू काय येते फॉल्स. अँड लास्ट फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स असेल अँड सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर पूर्णपणे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येते ट्रू. सो हा आहे आपला डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल्स विथ ऑल पॉसिबिलिटीज. आपले जे 5 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत त्यापैकी जो शेवटचा लॉजिकल कनेक्टिव आहे कोणता, नॉट, त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, निगेशन ऑफ स्टेटमेंट. म्हणजे निगेशन ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय, एखादं स्टेटमेंट जर सत्य असेल तर त्याला काय करायचं असत्य करायचं, असत्य असेल तर सत्य करायचं, त्याला काय म्हणतात निगेशन ऑफ स्टेटमेंट. म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर जर निगेशन केलं तर ते काय होतं फॉल्स होतं, आणि एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय होतं ट्रू होतं. मग थोडक्यात काय, स्टेटमेंटचं होकारार्थी असेल तर त्याचं नकारार्थी करायचं किंवा नकारार्थी असेल तर त्याचं होकारार्थी करायचं, ह्यालाच काय म्हणतो आपण निगेशन ऑफ स्टेटमेंट. आपण हे निगेशन ऑफ स्टेटमेंट
याचं डेफिनेशन पाहण्यापेक्षा आपण याला काय करू, आपण एक्झाम्पलमधनं समजून घेऊ. उदाहरणार्थ आपण एखादं स्टेटमेंट घेतलं, ठीक आहे, टू इज अन इवन नंबर. याचा काय करायचं, आपला निगेशन करायचं. सर निगेशन मी तुम्हाला सांगितलंच आहे, निगेशन म्हणजे काय, जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, किंवा नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं, किंवा जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याला काय करायचं, फॉल्समध्ये कन्वर्ट केलं म्हणणार आपण त्याला निगेशन, किंवा फॉल्स असेल तर ट्रूमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला काय म्हणणार आपण निगेशन. सो हे स्टेटमेंट आपण काय करणार आहे, निगेशन मग करतो म्हणजे काय करतो, नॉट हे करतो, आपण यूज करतो या स्टेटमेंटमध्ये, ठीक आहे. सो टू इज नॉट अन इवन नंबर, ठीक आहे. आता आपल्याला करायचं हे निगेशन सिम्बॉलिकली कसं डिनोट करतात हे पाहायचं आहे. सो आपण सुरुवातीला आपण ज्या आधीचं आहे ते इथे इथे बऱ्यापैकी सिम्बॉलिकली कसं डिनोट करतं हे पाहिलेलं आहे. सो आपण काय करणार आहे, जनरली एक स्टेटमेंट आहे, आपण पाहिले स्टेटमेंटला कसं आहे ना आपण डिनोट करतो आहे, पी क्यू आर अँड सो ऑन. सो आपण समजायला काय केलं, आपण ह्याला पीने डिनोट केलं, आपण पीने डिनोट केल्यानं काय म्हणलं, पी म्हणजे काय आपला हे स्टेटमेंट इट टू इज अँड इवन नंबर. सो ॲज अ पीचं निगेशन, आता इथं नॉट टाकलं म्हणजे काय केलं, आपण याला निगेशन केलं. तो पीचं निगेशन कसं येतं, पी आणि हे साईन, याला काय म्हणतो आपण टायडिंग, म्हणजे समुद्राच्या लाटासारखं साईन म्हणजे काय राहिलं, निगेशन, ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण, हे पी साईन आहे, याचं निगेशन करायचं म्हणजे काय राहिलं, सिम्पली हे टायडल पी म्हणजे काय करतो, आपण याला या पी स्टेटमेंटचं निगेशन केले. आपण या निगेशनचं काय करणार आहोत, ट्रूथ टेबल. समजा एखादं स्टेटमेंट घेतलं, ठीक आहे, स्टेटमेंट घेतलं आपण जनरली पी मांडलं, आणि आपल्याला माहिती आहे की त्याला काय असतात, दोन पॉसिबिलिटी असतात, एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. सो ह्या स्टेटमेंटचं पी स्टेटमेंटचं निगेशन काय होणार, निगेशन काय होणार, आपण पाहिले की निगेशन काय होतं, ट्रू असेल तर फॉल्स, अँड फॉल्स असेल ट्रू असतं, ट्रू होतं. सो हे पी पी स्टेटमेंट जर ट्रू असेल त्याचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स, आणि जर पी स्टेटमेंट फॉल्स असेल त्याचं निगेशन काय होणार आहे, ट्रू. हे झाल्या ट्रूथ व्हॅल्यू, ठीक आहे. नोट पाहूया काय आहे ते, निगेशन ऑफ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इट सेल्फ, म्हणजे स्टेटमेंटचं निगेशन केलं, सो निगेशन ऑफ स्टेटमेंटचं परत निगेशन केलं तर काय येतं, ते स्टेटमेंट इट सेल्फ येतं, म्हणजेच काय, दॅट इज हे स्टेटमेंटचं निगेशन. सो याचं परत निगेशन हे काय येतं, स्टेटमेंट इट सेल्फ. सो आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. समजा एखादं एक्झाम्पल घेतलं, द स्कूल इज ओपन. तर सध्याच्या वेळेला जगातलं कोणतंही स्कूल ओपन नाही आहे, ठीक आहे. समजा आपण एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं स्टेटमेंट, द स्कूल इज ओपन, ह्याचं निगेशन काय येतं, ह्याचं निगेशन काय येतं, आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, ह्याचं होकारार्थीचं नकारार्थी करतो, म्हणजे त्यात काय करतो, आपण जे वर्ब असेल त्याला करतो नॉट कनेक्ट करतो, म्हणजे द स्कूल इज नॉट ओपन. सो ह्याचं निगेशन काय राहणार, द स्कूल इज नॉट ओपन. आता आपल्याला पाहायचं की निगेशन ऑफ निगेशन काय असतं, इट सेल्फ. सो आपण ह्याचं परत निगेशन करणार, निगेशन काय येणार, सो या स्टेटमेंटचं निगेशन. आता इथं काय नॉट ओपन झालं, सो ह्याचं निगेशन परत काय येणार, त्यांना करावं त्याचं होकार होतं, म्हणजेच काय येणार, द स्कूल इज नॉट जाणार, काय येणार, ओपन. सो हे परत काय आलं, आपलं पी आले आय ते स्टेटमेंट. तेच हे नोट सांगते. निगेशनच्याच नोटमध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहूया. समजा एखादं एक्झाम्पल असेल असं, सनसेट इन द ईस्ट, ठीक आहे, म्हणजे काय होतं, सूर्यास्त कुठं होतो, पूर्वेला होतो. आपल्या ह्या स्टेटमेंटचं काय करायचं, आपल्याला निगेशन करायचं. आपण जर निगेशन कशा पद्धतीने पाहतो, आपण पाहिले ते निगेशन कसं करतो, आपण जे वर्ब असेल वाक्यात, तर बऱ्यापैकी आपल्या बुकमध्ये वर्ब हे इजच आलेलं आहे, तर त्या इजला काय आपण नॉट लावून घेतला त्याचं वाक्याचं निगेशन. सो असं काय वाक्य आहे, त्याला जर आपलं वर्ब नसेल किंवा काय काय वर्ब असेल हे सांगता येत नसेल, तर आपण याला ह्याचं निगेशन कसं करणार, साधारणपणे याचं वर्ब काय, द सन सेट डज, ठीक आहे, ते डज याला आपण नॉट लागला, नॉट इन द ईस्ट. समजा आपल्याला नाही समजलं, तर सरळ सरळ करायचं, जे निगेशन करताना काय करायचं हे वापरायचं, इट इज नॉट ट्रू दॅट, पुढचं वाक्य आहे सर आहे तसं द्यायचं, द सनसेट्स इन द ईस्ट, ठीक आहे.
किंवा काय म्हणायचं की इट इज फॉल्स दॅट द सनसेट्स इन द ईस्ट. म्हणजे काय करणार आपण, वाक्याचं निगेशन कसं करायचं हे नाही समजलं, सरळ सरळ काय करायचं आपण असं म्हणू शकतो इट इज नॉट ट्रू दॅट लिहायचं आणि आहे तसं वाक्य, किंवा इट इज फॉल्स दॅट लिहायचं आणि आहे तसं वाक्य, म्हणजेच काय होतं आपल्या आहे स्टेटमेंटचं निगेशन. स्टेटमेंटमध्ये साइन्स असतील कोणते, इक्वल टू, लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन. तर आपण या स्टेटमेंटचं निगेशन कसं करणार, सिम्पली आपण ह्याच्यात पाहू, एक एक्झाम्पलमध्ये पाहू. समजा हे एक स्टेटमेंट आहे, कोणतं आहे, 5 + 4 = 13, आणि या स्टेटमेंटचं काय आपला निगेशन. तुम्ही लेक्चर फर्स्टमध्ये काय सांगितलं, ह्याचे ट्रूट व्हॅल्यू ट्रू सांगितले, तर सॉरी तर ते काय आहे, फॉल आहे. ठीक आहे, सो आपण आता पाहू हे स्टेटमेंट आहे 5 + 4 = 13, ह्याचा मला निगेशन करायचं आहे. सिम्पली काय करायचं, इथे इक्वल टू आहे, याचं काय करायचं, नॉट इक्वल टू, तर काय घेऊन या स्टेटमेंटचं हे असेल निगेशन, म्हणजे 5 + 4 काय करायचं इज नॉट इक्वल टू 13. ठीक आहे, सिमिलरली आपण अनदर साईनसाठी पाहणार आहोत, म्हणजे स्टेटमेंटमध्ये हे साईन असेल तर निगेशन काय होणार, नॉट इक्वल टू. हे जर लेस दॅन साईन असेल तर निगेशन काय होणार, त्याचं ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि हे जर ग्रेटर दॅन साईन असेल त्याचं निगेशन काय होणार, लेस दॅन इक्वल टू. सिमिलरली आपण पाहिले निगेशन ऑफ निगेशन काय म्हणजे काय असतं, स्टेटमेंट इट सेल्फ. त्यानुसार समजा स्टेटमेंटमध्ये जर नॉट इक्वल टू आलं तर त्याचं निगेशन काय होतं, इक्वल टू, आणि जर स्टेटमेंटमध्ये हे ग्रेटर दॅन इक्वल टू आलं तर त्याचं निगेशन काय होणार, लेस दॅन, आणि जर स्टेटमेंटमध्ये लेस दॅन इक्वल टू आलं तर त्याचं निगेशन काय होणार आहे, ग्रेटर दॅन. शेवटी आपण सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्हजने कंबाईन केलेल्या स्टेटमेंटच्या ट्रू व्हॅल्यू पाहूया. आपल्याला जमीन अशा ट्रिक्सद्वारे लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर सुरुवात आहे अँडने जॉईंट कनेक्ट केलेले दोन स्टेटमेंट आहेत. सो ट्रू अँड ट्रू काय असतं, ट्रू. ट्रू अँड फॉल्स काय असतं, फॉल्स. फॉल्स अँड ट्रू काय असतं, फॉल्स. अँड फॉल्स अँड फॉल्स काय असतं, फॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया ऑरने कनेक्ट केलेले. ट्रू ऑर ट्रू काय असतं, ट्रू. ट्रू ऑल्स फॉल्स काय असतं, ट्रू. फॉल्स ऑर ट्रू काय असतं, ट्रू. ऑर फॉल्स ऑर फॉल्स काय असतं, फॉल्स. ठीक आहे, याच्यावरून काय लक्षात येतं आहे, जर दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील आणि त्याचा अँड कनेक्ट केले असतील तर काय येते, ट्रू येते. अदरवाईज काय येते, फॉल्स येते. आणि सेकंड टेबलवर काय लक्षात येते, जर दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील आणि ते ऑर कनेक्ट केलं असेल तरच फॉल असतं किंवा अदरवाईज असतं ट्रू. म्हणजे अँडच्या बाबतीत दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि ऑरच्या बाबतीत दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. किंवा काय म्हणू शकतो आपण, मग सेकंड कसं लक्षात ठेवू शकतो, अँडमध्ये एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल तर काय त्याचे ट्रू व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. ठीक आहे, आणि ऑरमध्ये एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू व्हॅल्यू काय येते, ट्रू येते. ठीक आहे, किंवा दुसरे आपण म्हणजे जनरली मांडितलं वाक्य काय, अफूने वाट लावली. पूर्वीच्या काळी एखादा मुलगा खूप रडका असेल किंवा गृहिणीला काही काम करायचं असेल तर त्या बाळाला काय दिलं जायचं, अफूची किंवा गोळी दिली जायची, त्यामुळे तो मुलगा 2-3 तास निवांत झोपायचा. तर अफूर नाही ना समजा आपण अफू आणि वाट. सो इथे काय लक्षात येणार पाहिजे, अँडला काय येणार फॉल्स आणि ऑरला काय येणार ट्रू. म्हणजेच काय, याच्यावरनं काय सांगायचं मला, अफूने वाट लावली तर त्याच्यावरनं अफूवरनं अँड आणि फॉल्स आणि वाटवरनं ऑर आणि ट्रू. म्हणजे अँड म्हणजे अँडमध्ये एक जरी फॉल्स असेल तरी स्टेटमेंट काय असतं, फॉल्स. आणि ऑरमध्ये एक जरी ट्रू असेल तर स्टेटमेंट काय असतं, ट्रू. ठीक आहे, थर्ड टेबल पाहूया. तो काय आहे, पी इम्प्लाईज क्यू आहे. म्हणजेच काय, आता काय आपल्या माहिती आहे, ट्रू इम्प्लाईज ट्रू काय ना, ट्रू. ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स. फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू. फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू. म्हणजे काय आपण असं जो काय बाणाचा साईन आहे, ठीक आहे, तर हा बाण कोणाचा आहे, आपला रामाचा. तो कुठे गेला, आपण धनुष्यामध्ये अडकवला आहे. ठीक आहे, आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर इथे ट्रू इम्प्लाईज ट्रू, म्हणजे बाणाचा टोका काय ट्रू. सो याची ट्रू व्हॅल्यू पाहिली ट्रू. आणि इथे ट्रू इम्प्लाईज फॉल्स, म्हणजे इथे काय ह्याच्यामध्ये बाणाचा टोका काय फॉल्स, याची ट्रू व्हॅल्यू पाहिली फॉल्स. इथे
फॉल्स इम्प्लाइज ट्रू म्हणजे इथं पानास टोकं काय आहे ट्रू एस म्हणजे टू व्हॅल्यू काय आली ट्रू आणि लास्टला आता दोन्ही फॉल्स आहे सो आपलं बाणास रामाचं बाण कसं आहे सत्याचा ठीक आहे रामाचं बाण कसं आहे सत्याचा त्यामुळे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय ना आपले ट्रू नेक्स्ट हे कशा साईन आहे इफ एन ओनलीचं किंवा बाय कंडिशनल सो काय ना ट्रू इफ एन ओनली ट्रू काय असतं ट्रू ट्रू इफ एन ओनली फॉल्स काय असतं फॉल्स फॉल्स इफ एन ओनली ट्रू काय असतं फॉल्स आणि लास्ट फॉल्स इफ एन ओनली फॉल्स काय असतं ट्रू ठीक आहे आता याच्यामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवायचं की आता हे सिक्वेन्स तर बऱ्याच वेळा आपली रिपीट होणार त्यामुळे लक्षात राहणारच आहे ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स याच्यामध्ये करायचं ट्रू ट्रू असेल ट्रू फॉल्स फॉल्स असेल ट्रू बाकी काय असणार आहे पूर्णपणे फॉल्स आता इंडिकेशन इंडिकेशन सोपं आहे म्हणजे काय करतो आपण वाक्य पूर्णपणे चेंज करून टाकतो म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी त्यामध्ये काय होणार ट्रू असेल तर फॉल्स होणार आहे फॉल्स असेल ट्रू सो स्टेटमेंट पी जर ट्रू असेल तर निगेशन घेणं फॉल्स स्टेटमेंट फॉल्स असेल निगेशन घेणं ट्रू हे पूर्णपणे ट्रू टेबल घ्यायचं तुम्ही एकाच ठिकाणी असावं म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.